आणि पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्या संदर्भातल्या बातम्या आता आपण पाहणार आहोत. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं तिथं मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. जे आत्ता प्रस्थापित आहेत त्यांचं भविष्य या निवडणुकांमधनं ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीकडे, या निवडणुकांच्या प्रचाराकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि सर्वच पक्षांनी आता प्रचारही सुरू केलेला आहे. देशभरात सध्या विधानसभा निवडणुकांचा मोसम आहे आणि पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब या राज्यांच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. म्हणूनच या राज्यांमध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी साम टीव्ही थेट या राज्यांमध्ये पोहोचली आहे. आमचे प्रतिनिधी उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाब मधून ग्राउंड रिपोर्ट देत आहेत. देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 58 मतदारसंघांसाठी 10 फेब्रुवारीला मतदान होत आहे. इथे प्रचाराच्या तोफा थंडावलायत. तर शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी शक्तीप्रदर्शन केलं. पंजाबला वातावरणात गारठा असला तरी राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय. राजकीय पक्षांची तयारी जोरात आहे, प्रचारात वेग आलाय. सत्ताधारी काँग्रेसला भाजप आणि आपचं मोठं आव्हान आहे. तर अकाली दल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा लोक काँग्रेसही या शर्यतीत आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. छोट्याशा गोव्यातही कधी नव्हे ते राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पर्यटन, इंधन, रोजगार असे मुद्दे या निवडणुकीत चर्चेत आहेत. या राज्यांमध्ये सध्या निवडणुकीचा नेमका माहोल काय आहे हे सांगतायत आमचे प्रतिनिधी. सर्वात आधी जाऊयात उत्तर प्रदेशात. आमचे प्रतिनिधी थेट आपण पाहतोय. गोव्यातून प्राची कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत, उत्तर प्रदेशातून संभाजी थोरात आणि पंजाबमधून संजय डाफ आहेत. सर्वात आधी जाऊयात उत्तर प्रदेशमध्ये. संभाजी थोरात आपल्या बरोबर आहे. संभाजी, प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे उत्तर प्रदेशात? उत्तर प्रदेशमध्ये उद्या मतदान होत आहे. 58 मतदारसंघात हे मतदान होत आहे, त्यामुळे प्रचार उत्तर प्रदेशमधला काल सायंकाळीच संपलेला आहे. आता छुप्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे. गाठीभेटींचं नेते गाठीभेटी घेत आहेत आणि अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे. मात्र या सगळ्या 58 मतदारसंघात बघितलं तर खूप मोठा निर्णायक असं या ठिकाणी सगळ्याच पक्षाची ताकद आहे. या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यांचंच लक्ष असतं, कारण यावर राज्याचा निर्णय अवलंबून असतो. आम्ही काही मतदारसंघात फिरतोय, त्या ठिकाणच्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये शेतीच्या प्रश्नाबाबत खूप मोठा असंतोष आहे, कारण ऊसाची बिलं या ठिकाणी मिळत नाहीत. त्याचबरोबर जे थकबाकी जी आहे ऊसाची, ती 2-2 वर्ष थकलेली आहे. त्याचबरोबर वीज बिलाचा प्रश्न या ठिकाणी ग्रामीण भागात सगळ्यात महत्त्वाचा ठरतोय, ज्यामुळं असंतोष आहे शेतकऱ्यांमध्ये. त्याचबरोबर दिल्लीत जे किसान आंदोलन झालं, त्या आंदोलनात या परिसरातला मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या परिसरातील अनेक शेतकरी त्या ठिकाणी होते, या परिसरातले शेतकरी नेतेही त्या ठिकाणी होते. त्यामुळं या किसान आंदोलनाचा परिणाम या सगळ्या निवडणुकीवर होण्याची शक्यता दाट आहे. यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शहरी मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी भाजपबद्दल चांगलं बोललं जातं आहे, कारण कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे त्यावर आम्ही अनेकांशी बोललो, तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली केल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. विशेषतः महिलांनीही याबाबत कायदा सुव्यवस्था चांगली असल्याचं सांगितलं. त्यामुळं एकूणच उत्तर प्रदेशची जी निवडणूक आहे ती अनेक मुद्द्यांवर गाजणार आहे. उद्या मतदान होणार आहे. माझ्यासोबत सोनाली शिंदे आहेत. काय सांगाल, उद्या मतदान आहे आणि एकूणच सगळ्या पक्षांमध्ये एक तणावाचं किंवा एक प्रेशर आहे, चिंता आहे. काय सांगाल? अगदी चिंता अशीच म्हणावी लागेल, कारण एकूण 7 टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशचं मतदान होणार आहे. त्यातला पहिला टप्पा उद्या होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्येच एक अंदाज येईल की कौल कुणाच्या बाजूने जाऊ शकतो, कारण हा निर्णायक आहे टप्पा. कारण ह्याच्यावर ठरणार आहे की सत्ताधारी भाजपचं नेमकी काय होणार आहे. त्यामुळे भाजप असेल किंवा विरोधक असेल यांना उद्याच
शीतावरून भाताची परीक्षा उद्या समजणार आहे, जेणेकरून पुढच्या टप्प्यातले जे प्रचार आहेत किंवा पुढच्या टप्प्याच्या रणनीतीवर याचा थोडाफार का होईना परिणाम होणार आहे। त्यामुळे उद्या कसं मतदान होत आहे याच्यावर प्रत्येक पक्ष लक्ष ठेवून आहे की आपल्याला किती मतदान मिळतात, कुठल्या उमेदवाराला कुठे कशा पद्धतीने जास्त प्रतिसाद मिळतोय, आणि त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि इथले जे उमेदवार आहे, विशेषतः सत्ताधारी पक्षातले जे उमेदवार आहे, त्यांच्या मनामध्ये अतिशय धाकधूक आपल्याला पाहायला मिळते, विशेषतः ग्रामीण भागामध्ये। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा इथे सगळा तो आहे जात समीकरणाचा, त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। खरं तर या ठिकाणी जातीय समीकरण, शेतीचे प्रश्न याबाबत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, प्रचार झाला, मात्र याचा नेमका काय परिणाम होणार, लोक मतदान करताना कुणाला करणार हे आपल्याला 10 मार्चला कळेल। खरे संभाजी, 10 मार्चला हा निकाल जेव्हा उत्तर प्रदेशच्या सगळ्या मतदानाचा लागेल त्यावेळेला निश्चित आपल्याला कळेल की नेमकं काय होतंय, कोणाचा प्रचार यशस्वी ठरतोय। जाऊयात आता पंजाबला, आमचे प्रतिनिधी संजय डाब सध्या पंजाबमध्ये उपस्थित आहेत। आपण पाहतोय संजय की एकूणच या सगळ्या पंजाबमधल्या निवडणुकीमध्ये आपनी एक तगडं आव्हान काँग्रेससमोर उभं केल्याचं आपल्याला दिसतंय। कॅप्टन अमरिंदर सिंग यांचाही एक पक्ष वेगळा आता आहे आणि त्यामुळे काँग्रेससमोरची आव्हानं वाढताना दिसतायत का? सध्याचा प्रचार नेमकं काय सांगतोय, काय दिशा प्रचाराची दिसतीये? नक्कीच भूषण, यावेळेस पंजाबची जी निवडणूक आहे ती इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे। वेगळी यासाठी कारण यावेळेस दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनानंतर या पंजाबमधल्या निवडणुका होत्या, त्यामुळे दिल्लीच्या आंदोलनाचा इफेक्ट जो आहे तो या निवडणुकीमध्ये असणार आहे। कारण पंजाबमध्ये शेतकरी हा मोठा वर्ग आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची जी मतं असतात, शेतकऱ्यांचा जो फॅक्टर असतो तो या निवडणुकीमध्ये, तो प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असतो, मात्र या आंदोलनानंतर या हा फॅक्टर जो आहे तो आता महत्त्वाचा झालेला आहे। आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मतं जी आहेत ती कोणाला पडेल हे पाहणं या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। कारण किसान समाज मोर्चा हा शेतकऱ्यांनी उभा केलेला पक्ष आहे आणि त्याचे 107 उमेदवार जे आहेत या निवडणुकीत उभे आहेत, त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांच्या उमेदवारांचं तगडं आव्हान या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांपुढे असणार आहे। त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर कुणाच्या बाजून जातं हे पाहणं मात्र ठरणार आहे, त्यामुळे काँग्रेस पुढच्या अडचणी आहेत। दुसरं म्हणजे आप जो पक्ष आहे, आम आदमी पक्षानं सुद्धा मोठी मुसंडी या पंजाबमध्ये मारलेली आहे। सर्वसामान्य जो वर्ग आहे तो वर्ग आपच्या बाजूने दिसतो आहे आणि त्यामुळे आपला याचा फायदा बसणार आहे आणि याचा थेट फटका हा काँग्रेसला बसणार आहे। त्यामुळे आप जर मुसंडी मारली आपली तर काँग्रेसला मोठा फटका बसेल। दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसमधनं बाहेर पडलेले अमरिंदर सिंग जे आहेत, थोडीशी नाराजी या दोघांबद्दल दिसते आहे। कारण शेतकरी आंदोलनानंतर जी नाराजी भाजप कडे होती, भाजपबद्दल होती, ती नाराजी कायम आहे, त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता अधिक आहे। अमरिंदर सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले असले तरी ते भाजपला मिळाले, त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग, त्यासोबतच जो दोन खरं म्हणजे पंजाबमध्ये दोन भाग, एक ग्रामीण भाग आणि एक शहरी भाग, त्यामुळे या दोघांचीही विचारसरणी जी आहे, ग्रामीण भागातल्या लोकांची वेगळी आणि शहरी भागातल्या लोकांची वेगळी, त्यामुळे या दोन्ही फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे। माझ्यासोबत अभिजित सोनवणे आहे, आपले प्रतिनिधी। अभिजित, काय सध्याची परिस्थिती आहे पंजाबमधली, काय अंडरकरंट दिसतो आहे? खरं तर गेल्या 2 दिवसांपासून पंजाबमध्ये आपण फिरतो आहे, इथल्या लोकांशी बोलतो आहे, स्थानिक नागरिक असतील, शेतकरी असतील, अगदी मजूर वर्ग असेल, सगळ्यांशी बोलताना हा जो फरक आहे शहरी भागातला आणि ग्रामीण भागातला हा प्रामुख्याने जाणवतो। कारण शहरी भागावर सध्या जर पाहिलं तर आपचं प्रभाव जो आहे तो नागरिकांवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय, तर ग्रामीण भागात मात्र शेतकरी मोठ्या संख्येने आहेत आणि संयुक्त किसान मोर्चा हा जो 22 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या ठिकाणी जे शेतकरी उमेदवार दिलेले आहेत त्यांचा प्रभाव या ग्रामीण पंजाबवर दिसून येतो आहे। विशेष म्हणजे हे सगळे उमेदवार जे आहेत ते स्वतः शेतकरी आहेत आणि लोकांकडून वर्गणी गोळा करून शेतकरी आपली ही सगळी निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे अगदी गावागावामध्ये जाऊन मग हँडबिल असतील त्या माध्यमातून प्रचार असेल, छोट्या छोट्या बैठका असतील त्या माध्यमातून प्रचार होतो आहे। सोशल मीडियावर देखील शेतकऱ्यांनी आपापले व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले आहेत, फेसबुकचे पेज तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून देखील संयुक्त किसान मोर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपला प्रचार करताना पाहायला मिळतो आहे। दुसरीकडे आपण संपूर्ण पंजाबचा जर विचार केला तर भाजप खरं तर या निवडणुकीमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याची जी ढिलाई झालेली होती
त्या हा जो मुद्दा आहे तो खरं तर प्रमुख मुद्दा या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय. शिवाय पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा देखील मुद्दा जो आहे तो भाजपकडून पुढे केला जातोय की पंजाबवासियांना सुरक्षित पंजाब आम्हाला द्यायचा आहे. यावर खरं तर भाजप आता जोर देताना पाहायला मिळत आहे. सोबतच या ठिकाणी असलेली नशेखोरी जी आहे तर नशामुक्त पंजाब हा देखील मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर आहे. मात्र त्या तुलनेत प्रतिसाद जो आहे तो नागरिकांचा त्या तुलनेत भाजपला सध्या तरी ग्राउंड लेवलवर आपल्याला बोलताना पाहायला मिळत नाही आहे. आप आणि काँग्रेसमध्येच मुख्यत्वे लढत होईल अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या तरी पंजाबमध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच आता पंजाबवरून आपण थेट जाऊया गोव्याला. प्राची कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. प्राची, संजय आणि सोदाली, अभिजीत, तुम्ही सगळे, संभाजी, तुम्ही सगळेजण काल थंडीत कुडकुडत होतात आणि ते पाहून कुठेतरी मला असं थोडंसं जेलस वाटलं की इतकी छान थंडी आहे आणि मी मात्र दमट वातावरण असणाऱ्या गोव्यामध्ये आहे. त्यामुळे आज मी गोव्याच्या अशा भागात आली आहे जिथे अक्षरशः माझ्या मागे बघितलं तर धुकं पडलेलं आहे, दाट धुकं पडलं आहे, छान थंडी आहे. पण या मागे ही जी शांतता दिसते आहे हेच गोव्यातलं सगळं राजकीय वातावरण आहे. सुशिकात गोवा म्हणून गोवा ओळखलं जातं आणि हेच वातावरण संपूर्ण गोव्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदा सभांना बंदी आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या इथे एक सभा होणार आहे, रॅली होणार आहे. आणि त्याचबरोबरीने काल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी नेहरूंनी उशीर केला, जाणीवपूर्वक त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी, या माध्यमातून सुद्धा आता भाजप कुठेतरी काय लाईन घेत आहे. हा मुद्दा खरं तर आता गोवेकरांसाठी म्हणजे ओपिनियन पोलचा मुद्दा असेल किंवा गोव्याला स्वातंत्र्य मिळण्याचा मुद्दा असेल, या दोन्ही गोष्टी आता गोव्यातल्या नागरिकांसाठी तितक्याशा महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीयेत. नवीन पिढी आहे, नवीन मुद्दे घेऊन ते त्यांचे मुद्दे मांडताना दिसत आहेत आणि अशा वेळेला हे अशा पद्धतीचे वक्तव्य येणं, भाजपचं नेमकं धोरण काय आहे, एकीकडे इथलं भाजप विकासाबद्दल बोलतंय, दुसरीकडे मोदींचं हे जे वक्तव्य आहे पंतप्रधान मोदींचं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काय दिशेने हे राजकारण नेण्याचा प्रयत्न चाललाय हे कुठेतरी आता स्पष्ट होताना दिसतंय. दुसरीकडे काँग्रेसचे मोठे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी या सगळ्यांनी इथे येऊन डोर टू डोर प्रचार करण्यावरती भर दिलेला आहे. पण यंदा जे तृणमूलसारखा पक्ष आहे, आप सारखा पक्ष आहे, रिव्होल्युशनरी गोवन्स सारखा पक्ष आहे, असे छोटे गोवा फॉरवर्ड आणि मगोप, मगोपनी तर युती केलेली आहे, पण असे सगळे जे पक्ष आहेत, गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत आहे, असे सगळे जे पक्ष आहेत, या पक्षांच्या माध्यमातनं मतविभागणी कशा पद्धतीने होणार आणि त्याचा नेमका फटका आणि फायदा कुणाला बसणार हे बघणं गोव्यात महत्त्वाचं आहे. 14 तारखेला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गोव्यातले लोक, गोमंतकीय नागरिक मतदान करणार आहेत आणि या व्हॅलेंटाईनला वोट फॉर युअर व्हॅलेंटाईन असं म्हणत इथे कॅम्पेन सुद्धा केलं जातं आहे. पण गोव्यातल्या नागरिकांचा प्रतिसाद कसा असेल आणि इथला जो ट्रेंड आहे की ते उमेदवाराला मतदान करतात तो कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भूषण, अगदी खरंय प्राची. आणि पाहूयात आता गोव्यामध्ये, राज्य छोटं असलं तरी विषय यावेळेला खोल आहे कारण सगळ्याच पक्षांनी जोर लावलाय आणि त्यात भाजपची अंतर्गत नाराजी, त्यांना किती फटका या नाराजीचा बसतो ते पाहणं महत्वाचं आहे. संभाजी, सोनाली आपले आभार, अभिजित आणि संजय आपलेही आभार. तुमच्याकडनं या सगळ्या तिथल्या ताज्या घडामोडी आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहू.